स्टूडेंट अपन आता 5.8 चा स्केलेटन ऑफ अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डायग्राम बघणार आहोत। याच्यामध्ये आपण बघतोय की हायड्रोजन ज्याला फक्त एकच शेल आहे तो म्हणजे के, कारण त्याला एकच इलेक्ट्रॉन आहे। त्यानंतर हीलियम मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि ते पण के शेल मध्ये अकोमोडेट होतात। कार्बन मध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ज्याचे दोन इलेक्ट्रॉन के शेल मध्ये अकोमोडेट होतात आणि जे चार आहेत इलेक्ट्रॉन्स ते एल शेलमध्ये अकोमोडेट होतात। नेक्स्ट आहे नियॉन ज्याचे दोन इलेक्ट्रॉन्स के शेलमध्ये अकोमोडेट होतात आणि उरलेले जे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते एल शेलमध्ये अकोमोडेट होतात। त्यानंतर सोडियम दोन इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेल जो के शेल आहे त्याच्यामध्ये अकोमोडेट होतात। नंतरचे जे 8 आहेत ते सेकंड शेलमध्ये अकोमोडेट होतात। या शेल जो आहे तो आहे एल शेल आणि एक उरलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठल्या शेलमध्ये अकोमोडेट होतो तो आहे एम शेल। एम शेलमध्ये जो एक उरलेला इलेक्ट्रॉन आहे तो अकोमोडेट होतो। आता आपण मगाशीच सांगितल्याप्रमाणे वॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा कॉन्सेप्ट बघणार आहोत। वी हॅव सीन इन द लास्ट चॅप्टर दॅट वॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय अन ॲटम। वॅलेन्सी म्हणजे काय? तर केमिकल बॉन्ड जे निर्माण झाले आहेत ॲटममध्ये ती म्हणजे त्याची वॅलेन्सी। वी ऑल्सो सॉ दॅट जनरली द वॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट रिमेन कॉन्स्टंट इन इट्स कंपाऊंड। वॅलेन्सी जी एलिमेंट्स जी आहेत ती कॉन्स्टंट राहते कशामध्ये? तर त्यांच्या कंपाऊंड्समध्ये। आता आपण पुढे बघूया, ते आहे हिलियम ॲटम कंटेन्स द इलेक्ट्रॉन्स विच आर अकोमोडेटेड इन द फर्स्ट शेल के। हिलियम ॲटम जे आपण आता ह्या डायग्रॅममध्ये मगाशी बघितलं, जो त्याचे किती इलेक्ट्रॉन्स होते? दोन इलेक्ट्रॉन्स होते, ते कोणत्या शेलमध्ये आहे? के शेलमध्ये अकोमोडेट झालेले आहेत। हिलियम हॅज ओनली वन के शेल दॅट कंटेन्स इलेक्ट्रॉन्स अँड द सेम इज ऑल्सो द आउटर मोस्ट शेल। हिलियमकडे फक्त दोन इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते के शेलमध्ये अकोमोडेट होतात आणि तोच त्याचा एकच शेल असतो जो आउटर मोस्ट शेल आहे। द इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी 2n² ऑफ के शेल इज 2। दिस इंडिकेट्स दॅट द आउटर मोस्ट शेल ऑफ हिलियम इज कम्प्लिटली फिल्ड। याच्यामुळे आपल्याला समजतं की हिलियमचा जो आउटर मोस्ट शेल आहे तो फुल भरलेला आहे। इट इज सेड दॅट द हिलियम इज अ इलेक्ट्रॉन ड्युप्लेट। हिलियम कसा आहे? तर इलेक्ट्रॉन ड्युप्लेट आहे, कारण त्याच्यामध्ये दोन फक्त इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून त्याला इलेक्ट्रॉन ड्युप्लेट बोलतात। द इलेक्ट्रॉन्स कॉन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅस नियॉन कंटेन्स 2 शेल्स के अँड एल। एल इज द वॅलेन्सी ऑफ नियॉन। द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एल शेल इज 8। इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी एल शेलची काय आहे? मगाशीच आपण बघितलेली 8 आहे। अँड द टेबल 5.7 शोज दॅट द वॅलेन्सी शेल ऑफ नियॉन इज कम्प्लिटली फिल्ड। आपण मगाशीच बघितलं की नियॉन हा कम्प्लिटली फिल्ड आहे। कसा? कारण इट्स इज सेड दॅट द नियॉन हॅज अन इलेक्ट्रॉन ऑक्टॅक। ऑक्टॅक म्हणजे त्याचा जो आउटरमोस्ट शेल असतो तो 8 इलेक्ट्रॉन्सनी भरलेला असतो, त्यामुळे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन ऑक्टॅक। कोणाला? नियॉनला। आता आपण या डायग्रॅममध्ये नियॉनविषयी बघूया। बघा, फर्स्ट शेल दोन शेल दोन इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे हा फर्स्ट शेल कम्प्लीट झाला आहे। सेकंड जो शेल आहे त्याची कॅपॅसिटी फक्त 8 इलेक्ट्रॉन्स असते, हो, आणि नियॉनचे हे सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हा नियॉन हा काय आहे? कम्प्लीट झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये 8 शेल्स आपलं 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हा नियॉन कसा आहे? तर ऑक्टॅक्ट, इलेक्ट्रॉन ऑक्टॅक्ट आपण त्याला बोलतो।
नेक्स्ट आपण येऊया अर्गॉनकडे. अर्गॉन इज द इनर्ट गॅस हॅविंग द इलेक्ट्रॉन्स इन द शेल्स के एल आणि एम. अर्गॉनचे मात्र इलेक्ट्रॉन्स के शेलमध्ये 2, एल शेलमध्ये 8 आणि उरलेले एम शेलमध्ये असतात. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एम शेल इज 2×10^2 म्हणजेच 18. हाउएवर इन अर्गॉन देअर आर ओनली 8 इलेक्ट्रॉन्स इन द वॅलेन्सी शेल एम. पण अर्गॉनमध्ये वॅलेन्सी शेल जो एम आहे त्याच्यामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्सच आहेत. इट मीन्स दॅट देअर आर 8 इलेक्ट्रॉन्स इन द वॅलेन्सी शेल ऑफ इनर्ट गॅसेस. याच्यावरनंच आपल्याला समजतं की इनर्ट गॅसेस जे आहेत त्यांचे जे वॅलेन्सी शेल लास्टचा जो शेल असतो त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. दॅट इज अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट. फ्रॉम धीस इट इज अंडरस्टूड दॅट द वॅलेन्सी इज 0. म्हणजेच ह्याची वॅलेन्सी 0 आहे, म्हणजेच हा कोणाबरोबर जाऊन ॲड होत नाही, दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रॉनबरोबर जाऊन हा ॲड होत, दुसऱ्या कोणत्याही एलिमेंटबरोबर जाऊन हा ॲड होत नाही. का? कारण ह्याची वॅलेन्सी 0 आहे. वेन इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर डुप्लेट इज कम्प्लीट. हे कधी होतं? जेव्हा इलेक्ट्रॉन ऑक्टेट असतो किंवा डुप्लेट हे त्याचं कम्प्लीट असतं तेव्हा तो दुसऱ्याबरोबर कोणत्याही दुसऱ्या एलिमेंटबरोबर जाऊन त्याची वॅलेन्सी शेअर करत नाही. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट अदर दॅन इनर्ट गॅसेस शोज दॅट दे आर नॉट दे डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट आर इनकम्प्लीट. पण इनर्ट गॅसेस सोडल्यानंतर दुसरे जे एलिमेंट्स आहेत ते मात्र ऑक्टेटमध्ये नसतात किंवा त्यांचा जो बाहेरचा शेल कम्प्लीट नसतो, इनकम्प्लीट असतो. रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इट इलेक्ट्रॉन्स डुप्लीट इज इनकम्प्लीट. अशा वेळेला आपण बोलतो की ह्यांचा जो इलेक्ट्रॉन्स जो आहे तो इलेक्ट्रॉन्स डुप्लेट जो आहे तो इनकम्प्लीट आहे. बघा, हायड्रोजनमध्ये आपण मगाशीच बघितलं फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे जर त्याला फर्स्ट शेल कम्प्लीट करायचा असेल तर त्याला आणखीन एक इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजेच हायड्रोजन हा काय आहे? डुप्लेट होण्यासाठी इनकम्प्लीट आहे. सो वी मस्ट हॅव अंडरस्टूड अबाउट धीस. नाव लेट अस सी वन मोर थिंग अबाउट द वॅलेन्सी. द कॉन्सेप्ट रिगार्डिंग वॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट केमिकल बॉन्ड इन द कंपाउंड गेट क्लिअरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. ॲटम्स फॉर्म्स केमिकल बॉन्ड बाय युझिंग द इलेक्ट्रॉन्स ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स उरलेले असतात ते मिळून काय होतं? केमिकल बॉन्ड निर्माण होतो. द वॅलेन्सी ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिग्रेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल. देअरफोर द आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड एज अ वॅलेन्सी शेल. त्यामुळे जो आउटरमोस्ट शेल आहे त्याला वॅलेन्सी शेल म्हटलं जातं. आता ह्याच डायग्राममध्ये बघूया. हा जो आउटरमोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, हा काय आहे? वॅलेन्सी शेल आहे. देअरफोर द आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड एज अ वॅलेन्सी शेल. ऑल्सो द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल आर कॉल्ड एज अ वॅलेन्सी इलेक्ट्रॉन. आणि ह्याला जे इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये असतात त्यांनासुद्धा वॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स म्हटलं जातं. इट कॅन बी सीन दॅट द वॅलेन्सी ऑफ अन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ वॅलेन्सी इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. ॲटमची वॅलेन्सी आहे ती आपल्याला कशावरनं कळते? तर इलेक्ट्रॉन वॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉनवरनं आपल्याला ॲटमची वॅलेन्सी कळते. लेट अस फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट हिलियम अँड नियॉन. द ॲटम्स बोथ दीज गॅसेस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम. दीज एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट. मगाशीच आपण बघितलं की हिलियम आणि नियॉन हे केमिकली इनर्ट का आहेत? कारण त्यांचे जे शेल आहेत त्यांची वॅलेन्सी 0 आहे. आपण इथे बघूया. बघा, हिलियमचा जो फर्स्ट शेल आहे तो कम्प्लीट आहे 2 इलेक्ट्रॉन्सनी, त्यामुळे ह्याची जी वॅलेन्सी आहे ती काय आहे? 0 आहे. तशाचप्रमाणे नियॉनची सुद्धा फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स आहेत,
सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे ह्याची सुद्धा वॅलेन्सी जी आहे नियॉनची ती पण 0 आहे. सो यू मस्ट हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ वॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन.